पण आमचं पहिलं डिमांड केंद्र सरकाराकडे असतो की CWC जो DPR अप्रुव्हल दिला, जी DPR त्यांच्यानी जो NOC दिली आहे DPR सब्जेक्टेड घालून तो DPR फाटी घेऊचो, हो आमचं पहिलं डिमांड असा. दुसरो आम्ही आमच्या स्टेट गव्हर्नमेंटाच्या वतीन आम्ही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड्स आणि स्टेट वाईल्ड लाईफ त्यांना जो परमिशन्स लागतात आम्ही कर्नाटकात नोटीस इश्यू करपाचे असा. रिगार्डिंग दॅट तुम्ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी जे उदक कंटिन्युअसली वतात तेजेर तुम्ही डायव्हर्ट करू शकना हाजे रोखडेच आम्ही आयच्या दिसा भितर आम्ही ह्यो नोटीस इश्यू करपाक घेतलेले असा. आणि अंडर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्याच्या अंडर आम्ही त्यांना नोटीस इश्यू करतले. तिसरो जे असा ते आम्ही ऑल जो आम्ही सुप्रीम कोर्टान जर ट्रिब्युनलाचा अवॉर्ड जरी चॅलेंज केला असत जाल्यार तितून वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची हो डिमांड जो आशिल्लो तो आम्ही म्हणटा की जाता तितके बेगीन एक 8 ते 10 दिसां भितर केंद्र सरकाराकडे आमची डिमांडूय आसतली की वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची आणि कर्नाटकान इलिगली डायव्हर्ट केल्ले उदक हे बंद करचे. जरी आम्ही तो अवॉर्ड सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला सब्जेक्टेड टू डॅट वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची जेणेकरून त्यांच्यानी इलिगली उदक जितके डायव्हर्ट केल्ले आहात ते बंद जातले आणि इन फ्युचर अशा पद्धतीचे जे DPR जे असा हे वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कडे वयचे आणि ऑथॉरिटी कडल्यान ते डिसाईड जावचे. सेंट्रलान कॉन्स्टिट्यूट करपाची असा. पहिल्यान पहिली ज्या पद्धतीत ती कॉन्स्टिट्यूट करपाचे ठरलेले की 1 मेंबर फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट गोवा गव्हर्नमेंट, 1 मेंबर फ्रॉम द कर्नाटक, 1 महाराष्ट्र आणि 3 मेंबर केंद्र सरकारचे असले जाता तितके बेगीन पहिल्या ठरलेल्या प्रमाणे ती वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे ती जाता तितके बेगीन कॉन्स्टिट्यूट करून घेऊपा खातीर आम्ही कंटिन्युअसली विषय जो असा हो केंद्र सरकारचे PM HM पासून जलशक्ती मंत्रालय यांच्याकडे कंटिन्युअसली फॉलोअप करतले आणि वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करून घेतले जेणेकरून हाज्या फुडल्यो सगळ्यो NOCs असतल्यो किंवा हाज्या फुडले वॉटर कंट्रोल असतले किंवा इलिगल उदक वयता किंवा थंयसरले आतां जाल्ले जितके डिस्ट्रक्शन जाला फाटल्या कितलेशेच वर्सां आमी जशें म्हणटा की हो विशय आतांचो न्ही फाटल्या 15-20 वर्सां कंटिन्युअसली म्हणजे 20-25 वर्सां थंयसरले तेंच्यांनी डिस्ट्रक्शन केलां. खास करून कणकुंबी ह्या ठिकाणी तेंच्यांनी डिस्ट्रक्शन करून जो 3.5 किलोमीटर नाला जो पयली फाटल्या 15 वर्सांच्या पयलीं तेंच्यांनी जो कन्स्ट्रक्ट केला तेजी इन्स्पेक्शन जावपाची गरज असा, तेजेर कंट्रोल हाडपाची गरज असा. तितूंतल्यान इलिगली उदक वता जरी तेंच्यांनी म्हटलें 3.99 TMC उदक तेंकां दिवपाक जाय नाल्याच्या भायर, बट तेंच्यांनी जें उदक इलिगली डायवर्ट केलां ताजेरूय कंट्रोल हाडपाची गरज आसा आनी तें उदक डायवर्ट जावपा खातीरूय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची गरज आसा. प्रॅक्टिकली थंयसर टायम टू टायम आतां आमकां थंयसर इन्स्पेक्शन करपा खातीर तें परमीट करिना, बट वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जाल्या उपरांत ऑफकोर्स थंयसर टीम वतली थंयसर ते इन्स्पेक्ट करतले. ताज्या उपरांत फाटले फावटी हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता सलायनिटीचो विशय हो म्हाज्याच गव्हर्मेंटान रेज केल्लो आणि 3 फावटी सलायनिटी टेस्ट करपाचें काम जें आसा हें केलें आणि ताजो रिपोर्टूय सबमीट जालो. हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता हांव जेन्ना आमदार आशिल्लो तेद्या वेळार जेन्ना ट्रिब्युनलाचे मनीस जे आयले तेंकां पर्सनली वचून मेळपाचें काम हांवेंनूच केलें, म्हज्या बरोबर जायते मिडिया फ्रेंड्सूय आशिल्ले. सगळ्या पंचायतींतल्यान ठराव घेवपाचो जो आपल्या माधवी लायफ म्हणजे बिचोली आणि सत्तरी तालुक्यातल्या सगळ्या पंचायतीतलो ठराव पास करपाचेंय काम त्यांना आमच्याच सरकारान करून ठराव पास करपाचे काम त्याच्या वेळार केला. त्याच्या खातीर आता परत एकदा हो विषय कंटिन्युअसली लावून धरून म्हणजे आमकां ऑथॉरिटी फॉर्म करपाचे काम जे असा हे आमचे सरकार करपाचे असा. आज आम्ही डेलिगेशन जे असा म्हणजे ऑल लेजिस्लेटिव्ह पार्टी डेलिगेशन्स हे वेळ पडलं जाल्यार PM HM आणि जलशक्ती मंत्रालय हांकां मिळून हो विषय जो असा आमच्या कडल्यान डिस्कस करपाचे आणि आमचे खंयच्याच पद्धतीत गोयचेर अन्याय जावचो न्ही. ओके, गोयात जे म्हणजे आता पर्यंत बादळीचे उदक जे गोयात येतात त्याचे त्यांना ते डायव्हर्ट जावचे न्ही हाच्या खातीर आमचा कंटिन्युअसली प्रयत्न असतो. वेळ पडलो जाल्यार त्याच्या खातीर ऑल लेजिस्लेटिव्ह पार्टी डेलिगेशन हे व्हरून जे आतापर्यंत सगळे डिस्प्युट जे होम मिनिस्टर हांच्याकडे मांडपाचो आणि हो विषय सोडोवपा खातीर आम्ही सगळे जण एक असतले. बादळीच्या बाबतीत या विषयात खंयसरूच म्हणजे राज्य मातूय कॉम्प्रोमाइज करचे ना.